अखिल भारतीय हापकिडो बॉक्सिंग महासंघ आयोजित पहिल्या दोन दिवसीय राष्ट्रीय करंडक दोन हजार बावीस स्पर्धेला आज नवी दिल्ली येथील संतनगरमधील ॲपेक्स पब्लिक स्कूल मैदानावर प्रारंभ झाला दिल्ली महाराष्ट्र उत्तर प्रदेश उत्तराखंड तामिळनाडू पोंडिचेरी आदी आठ राज्यातील दोनशे पंचावन्न खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते दिल्ली राज्य सरकारच्या शिक्षण तथा क्रीडा उपसंचालक आशा अगरवाल यांच्या हस्ते झेंडा फडकावून स्पर्धेला सुरुवात झाली यावेळी अखिल भारतीय हापकिडो बॉक्सिंगचे महासंघाचे अध्यक्ष यू नटराजन सरचिटणीस राज वागतकर कार्याध्यक्ष रवींद्र चोथवे उपाध्यक्ष प्रभाकर ढगे दिल्ली हापकिडो बॉक्सिंग संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर दीपक सक्सेना एपेक्स स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर जॉफ जोनाथन आदी उपस्थित होते यावेळी राज वाकतकर म्हणाले हापकिडो बॉक्सिंग हा खेळ ऑलिम्पिक पर्यंत पोचवा